उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा खासदाराच्या शपथविधीवेळी जय भवानी जय शिवाजी या जयघोषाला आक्षेप घेतला. हे माझं चेंबर आहे, तुमचं घर नाही, असं ते म्हणाले. हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे. याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं उपराष्ट्रपतींना शिवरायांचे आणि भवानी मातेचे महत्त्व पटवून सांगणारे पत्र लिहिण्यात येणार आहेत, असं अजिंक्य राणा पाटील यांनी सांगितलं आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर ही पत्र पाठवण्यात येणार आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळं सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. त्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. त्याच अनुषंगानं मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीविरोधात पत्र पाठवणार असल्याचं अजय राणा पाटील यांनी म्हटलं आहे. नमस्कार. काल राज्यसभेच्या खासदारांचा शपथविधी झाला. याच्यामध्ये महाराष्ट्रातले खासदार छत्रपती उदयन महाराज यांनी काल शपथविधी घेत असताना शपथविधी झाल्यानंतर जय भवानी जय शिवाजी हा नारा दिला आणि ह्या नाऱ्यावर आक्षेप घेत उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे म्हणाले की हे माझं चेंबर आहे, तुमचं घर नाही. परंतु मी व्यंकय्या नायडूंना सांगू इच्छितो की आज आपण ज्या सभागृहामध्ये सभापती म्हणून बसताय ते आदरणीय महाराष्ट्राचं नाहीच तर हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे हे आज आपण सर्व हिंदुस्थान एक व्यवस्थित गुणगोविंदानं नांदताना दिसतंय. आणि आज आपण त्यांचाच नारा दिल्यानंतर तिथे तुम्ही आक्षेप घेताय की हे तुमचं घर नाही, हे माझं चेंबर आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करताय. ह्या बाबतीमध्ये आम्ही महाराष्ट्रातले सर्व शिवप्रेमी आम्ही आपल्या वक्तव्याचा आणि आपला निषेध करत आहोत. आणि मोहोळ तालुक्यातून सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही व्यंकय्या नायडूंना छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचं महत्व कळावं म्हणून मोहोळ तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही त्यांना महत्व कळण्यासाठी वेगवेगळे इतिहासकारांच्या माध्यमातून पत्र लिहून त्यांना आम्ही पत्र पाठवत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मोहोळ.